विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार. आपण आता 8व्या लेसनकडे वळूया. याचं नाव आहे रिसर्च प्रपोजल पार्ट 1. प्रत्येक PhD विद्यार्थ्याला हा प्रश्न पडतो, PhD थेसिसमध्ये किती प्रकरणं असायला पाहिजेत. मग गाईडही सांगतात काही काही गोष्टी आपल्याला. ते म्हणतात 5 असायला पाहिजे, कोणी म्हणतो 4 असायला पाहिजे, कोणी म्हणतो 7 असायला पाहिजे. खरं म्हणजे अशा प्रकारचा काही नियम नाही, परंतु एक कन्व्हेन्शन असतं की तुमच्या PhD थेसिसमध्ये किती प्रकरणं असावीत. सर्वसामान्यपणे आंतरराष्ट्रीय स्तराचा जर विचार केला तर प्रकरणांची संख्या असायला पाहिजे 6. देर शुड बी 6 चॅप्टर्स. ते कोणती प्रकरणं? पहिलं प्रकरण असतं इंट्रोडक्शन किंवा प्रस्तावना. दुसरं प्रकरण असतं रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, पूर्वाभ्यासाचा आढावा. तिसरं प्रकरण असतं मेथॉडॉलॉजी. याला रिसर्च मेथॉडॉलॉजी लिहायचं नाही, बिलकुल नाही लिहायचं. याला फक्त मेथॉडॉलॉजी लिहायचं, कारण रिसर्च मेथॉडॉलॉजी पुस्तक असतं. आपण इथे फक्त मेथॉडॉलॉजी वापरतो. दॅट इज 3rd चॅप्टर. चॅप्टर 4th, स्टॅटिस्टिकल इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट्स. स्टॅटिस्टिकल इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट्स हे 4th चॅप्टर असतं. 4th चॅप्टर. आणि या चॅप्टरमध्ये तुमचे सगळे टेबल, सगळे ग्राफ्स वगैरे वगैरे यायला पाहिजेत, कॅल्क्युलेशन्स, फक्त या 4th चॅप्टरमध्ये. चॅप्टर नंबर 5th, डिस्कशन. चॅप्टर नंबर 5th, डिस्कशन. चॅप्टर नंबर 6th, समरी अँड कन्क्लुजन्स. कन्क्लुजन्स हे प्ल्युरल लिहायचं, कन्क्लुजन नाही लिहायचं. समरी अँड कन्क्लुजन्स. सहा चॅप्टर्स झालेत तुमचे. यानंतर चॅप्टर नंबर द्यायचं नाही. अनेक लोकांनी काय केलं, बिब्लिओग्राफी लिहितात, रेफरन्सेस. बिब्लिओग्राफी हा शब्द लिहू नका. रेफरन्सेस लिहितात, त्याला नाव देतात चॅप्टर 7, त्याला चॅप्टर नंबर द्यायचं नाही. आणि यापुढं PhD थेसिसमध्ये बिब्लिओग्राफी लिहायचं नाही, रेफरन्सेस लिहायचं. REFERENCES, रेफरन्सेस. बिब्लिओग्राफी हा शब्द वापरायचा नाही. आतापर्यंत बऱ्याच लोकांनी भारतात बिब्लिओग्राफी हा शब्द वापरला. बिब्लिओग्राफी आणि रेफरन्सेसमध्ये फरक आहे, योग्य वेळी मी तुम्हाला समजावून सांगेन, कारण येणारच आहे ते सगळं. 6 चॅप्टरनंतर रेफरन्सेस द्यायचं, ठीक आहे. त्यानंतर टायटल राहील अपेंडिक्स किंवा अपेंडायसेस किंवा अपेंडिक्सेस. APENDICES, अपेंडायसेस. दुसरा शब्द लिहून घ्या, अपेंडिक्सेस. APENDIXES. हे दोन्ही शब्द बरोबर आहेत. आणि मी माझ्या PhD थेसिस म्हणजे विद्यार्थ्यांच्या PhD थेसिसमध्ये त्यांना दुसरा शब्द लिहायला सांगतो, पहिला नाही, अपेंडिक्सेस. आणि पुण्यातले एक अत्यंत म्हणजे जवळपास 80 घरात असलेले प्राध्यापक नेहमी लिहून पाठवतात याचं स्पेलिंग बरोबर करा म्हणून. खरं म्हणजे दोन्ही स्पेलिंग बरोबर आहेत, फक्त अपेंडिक्सेस हे त्यांना माहीत नाही. म्हणून मी गप्प बसतो, म्हणतो कशाला 80 म्हाताऱ्याची गंमत करावी, दोन्ही शब्द बरोबर आहेत. या अपेंडिक्सेसमध्ये काय करतो, प्रदत्त गोळा करण्याची साधने त्याची कॉपी द्यायची असते.
टेस्ट स्केल वगैरह जे आहेत त्याची झेरॉक्स कॉपी द्यायची, काही कॅल्क्युलेशन्स असतील, काही फोटोग्राफ्स असतील, हे सगळे अपेंडिक्सेसमध्ये देतात. ओके, हे रिसर्च प्रपोजल शेवटचं मी सुरुवातीला सांगितलं. आता पहिला प्रश्न असा आहे की रिसर्च प्रपोजल तयार करत असताना तुम्हाला पहिल्यांदा तुमचा टॉपिक निश्चित करायचा असतो. कधीतरी तुमच्या डोक्यात हा विचार आला, हॅव यू एवर थॉट दॅट ऑन व्हॉट बेसिस वी शूड सिलेक्ट द टॉपिक? कुठलं तरी निकष वापरलं तुम्ही रिसर्चचं किंवा पी एच डी करता, रिसर्च करण्याकरता टॉपिक निवडताना? कुठल्याही पुस्तकात आपल्याला ही माहिती मिळत नाही, अनुभवातून हे शिकावं लागतं. इंटरनॅशनल लेव्हलवर जेव्हा तुम्ही जाता तेव्हा आपल्याला समजतं हळूहळू की हे लोक कशा प्रकारचे शोधनिबंध लिहितात, कशा प्रकारचा शोध करतात. याचं कारण तुम्हा लोकांना सांगतो. अमेरिकेमध्ये किंवा आणखी अशा प्रगत देशांमध्ये कुठल्याही विषयाचा हेड ऑफ द डिपार्टमेंट जो असतो त्याचा पगार विद्यापीठ देत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल ना, परंतु हे सत्य आहे. हेड ऑफ द डिपार्टमेंटला पगार हा विद्यापीठातर्फे मिळत नाही, बाकीच्यांना मिळतो. मग हेड ऑफ द डिपार्टमेंटचं काम काय असतं, तर हेड ऑफ द डिपार्टमेंट सांगतं, इंडस्ट्रीज, ऑर्गनायझेशन, इन्स्टिट्यूशन्स यांना ते विचारतो, तुमच्या कुठल्या समस्या आहेत तेवढं सांगा, व्हॉट आर युअर प्रॉब्लेम्स. आणि त्यांच्या प्रॉब्लेम्सची उत्तरं शोधण्याकरता हे रिसर्च प्रोजेक्ट घेतात. वा, किती साधी बाब आहे ही. कॅथेटर ट्यूब, हार्टचं ऑपरेशन करतात ना, हजारो रुपये आपल्याला त्याकरता मोजावे लागतात. ती जर भारतात जर तयार केली तर तिची किंमत जास्तीत जास्त 30 ते 40 रुपये येईल. आता हे अगोदर ज्या देशामध्ये इम्पोर्ट केलं जात होतं तिथं त्या हेड ऑफ द डिपार्टमेंटनं विचारलं की का रे बाबा हे असं काय. त्यांनी सांगितलं असं असं आहे, म्हणजे वाय नॉट टू सॉल्व द प्रॉब्लेम इन अवर कंट्री, द रेट्स विल बी रिड्यूस्ड. असे प्रॉब्लेम्स ते समाजातले प्रॉब्लेम्स जे आहेत ते सॉल्व केले जातात आणि मग त्या संस्थेकडनं यांना भरघोस अशा प्रकारची ग्रँट मिळते, तिथून त्या हेड ऑफ द डिपार्टमेंटचा पगार निघतो. म्हणजे मग आपलं संशोधन कोणत्या निकषावर आधारित पाहिजे? क्रमांक एक, युअर रिसर्च शुड बी युजफुल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल अँड सोसायटी. युअर रिसर्च मस्ट बी युजफुल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल ऑर सोसायटी. नंबर टू, युअर रिसर्च ऑर द टॉपिक दॅट यू हॅव सिलेक्टेड फॉर युअर रिसर्च, आयदर इट शूड सपोर्ट अ थिअरी ऑर इट शूड अपोज अ थिअरी. तुमच्या विषयातला कुठलाही एखादा सिद्धांत घ्या, त्या सिद्धांताला चॅलेंज करा किंवा त्याला सपोर्ट करेल अशा प्रकारचे पुरावे त्यांना द्या तुमच्या रिसर्चच्या सहाय्यानं. निकष क्रमांक तीन, युअर रिसर्च शुड बी इनोव्हेटिव्ह. काहीतरी नवीन शोधून काढा, जुनं खूप झालं. आता याचं उदाहरण तुम्हा लोकांना सांगतो. नीड्स म्हणजे गरजा, आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा आहेत, सामाजिक गरजा आहेत, शारीरिक गरजा आहेत. अशा गरजांची एक यादी हेनरी मरे नावाच्या मानसशास्त्रज्ञानं तयार केली, 20 गरजा त्यांनी सांगितल्या. या 20 गरजांपैकी फक्त एक गरज तेवढी बाजूला काढली, फक्त एक, ओनली वन, दॅट इज नीड फॉर अचीवमेंट. आणि या नीड फॉर अचीवमेंटवर ॲटकिन्सन आणि मॅक्लीलँड या दोन मानसशास्त्रज्ञांनी
13 वर्ष संशोधन केलं, 13 इयर्स, आणि तेव्हा ती संकल्पना मानसशास्त्रात घातली त्यांनी. इनोव्हेटिव्ह वर्क, नवीन त्यांनी काहीतरी दाखवलं की तुमच्यामध्ये नीड फॉर अचीवमेंट असतं, असं काहीतरी तुम्ही शोधून काढा. अनेक गोष्टी आहेत, खरं सांगू संशोधनाचे विषय तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर पडलात की त्या फाटकापाशीच उभे असतात. फक्त तुम्ही तुमचे डोळे उघडे ठेवा, कान उघडे ठेवा आणि पहा किती प्रॉब्लेम्स आहेत तिथे. साध्या साध्या बाबी आहेत. टेक ए व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. आपल्या देशाच्या प्रत्येकानं ठरवलं की वाहतुकीचे नियम पाळायचे 100%. हजारो कोटी रुपये वाचतील असं नाही वाटत तुम्हाला? पोलिसांची गरजच भासणार नाही. प्रत्येक चौकात उभे जे असतात प्रत्येकानं इमानदारीनं वाहतुकीचे नियम पाळायचे, संपलं काम. त्यांचा खर्च वाचला, होणारे ॲक्सिडेंट होणार नाही त्यामुळे तो खर्च वाचेल. साध्या साध्या बाबी आहेत. तुम्ही न्यूझीलंडला जा, तुम्हाला 10 किलोमीटर गेल्यानंतरसुद्धा वाटेल की इथं माणसं राहतात की नाही. कोणी नाही सडकेवर, तरी पण लाल दिवा लागला तर मोटरगाडी बरोबर थांबते तिथं किंवा स्कूटर बरोबर थांबते. येणारा कोणी नाही, जाणारा कोणी नाही, तरी थांबते बरोबर. आणि हिरवा दिवा लागला तरीच जाते, तरच पुढं जाते. शक्य नाही आपल्याला हे करणं ठरवलं तर? बँकॉकसारख्या शहरामध्ये जा. जुन्या बँकॉकमध्ये आजही ट्रॅफिक जाम होतं. इकडे 400 गाड्या, तिकडे 200 गाड्या, तिकडे 200 गाड्या, तिकडे 200 गाड्या, आणि तरी तुम्हाला असं वाटतं तिथे स्मशान शांतता आहे, कशाचाच आवाज येत नाही, कुणी पी नाही करत, कुणी प्या नाही करत, कुणी भांडत नाही. फक्त वर एक इंडिकेटर असतं, तिकडे पाहत बसतात. रस्ता केव्हा क्लिअर होतो त्याची वाट पाहत आपल्या कारमध्ये बसलेले असतात. आपल्या मुंबई नाक्याच्या जवळ असं होईल का शक्य? करून पहा बरं जरा, किती मारामाऱ्या होतील. मग व्हाय कांट वी डू सच थिंग विच इज यूजफुल? अशा प्रकारची संशोधनं तुम्ही का करत नाहीत विच इज यूजफुल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द सोसायटी? आणि चौथा निकष आहे, इट शुड ॲड न्यू नॉलेज टू एनी डिसिप्लिन. पहा किती विषय आहेत, नवीन नवीन विषय. टेररिझम, आतंकवाद, नक्षलवाद, यावर अभ्यास व्हायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतो, लोकांना आनंद वाटतो नक्षलवादी होण्याकरता? डू यू थिंक कुणी का स्वेच्छेनं जातो? मग काही तर कारणं असतील की नाही? मग ही कारणं कुठं आहेत? तुमच्या समाजामध्ये आहेत, तुमच्या संस्कृतीमध्ये आहेत, तुमच्या शासकीय यंत्रणेमध्ये आहेत. ही इरॅडिकेट करणं अत्यंत आवश्यक आहे. मग अशा प्रकारचे विषय जर तुम्ही घेतलेत तर तुमच्या ज्या तुमचा जो अभ्यास विषय आहे तिथे नवीन ज्ञानाची भर पडू शकते. समजा तुम्ही आता टॉपिक शोधून काढला व्यवस्थित अगदी, आणि तुमचं PhD काम सुरू झालं, ठीक आहे, तर त्याकरता आता तुम्हाला रिसर्च प्रपोजल अगोदर तयार करावं लागेल, ज्याला तुम्ही सिनॉप्सिस म्हणता, काही ठिकाणी ॲब्स्ट्रॅक्ट म्हणतात, काही ठिकाणी ते रेझ्युमी म्हणतात आणि काही ठिकाणी ते समरी म्हणतात. वेगवेगळे शब्द वापरतात वेगवेगळे विद्यापीठवाले. डिक्शनरी उघडून पहा, तुम्हाला चारही शब्दाचा अर्थ एकच दिसेल. आता हा सिनॉप्सिस तुम्ही तयार करत असताना पहिल्यांदा तुम्हाला इंट्रोडक्शन लिहावी लागते. त्या इंट्रोडक्शनमध्ये काय समाविष्ट करायचं हे अनेकदा आपल्याला कळत नाही, आणि मग काहीतरी लिहून आपण ते ठेवतो. त्याकरता पहिला मुद्दा लक्षात घ्या, नंबर 1, मेजर ॲज वेल ॲज मायनर फॅक्टर्स, मेजर ॲज वेल ॲज मायनर फॅक्टर्स
given in the title of your study, given in the title of your study, should be detected. Should be detected. And brief information, and brief information about them should be given in 4 to 5 pages. It should be followed by a few research studies. It should be followed by a few research studies. म्हणजे काय, सुरुवातीला त्या प्रमुख घटकांबद्दलची माहिती तुम्ही देता, त्यांचा संबंध दाखवता आणि नंतर काहीतरी पूर्वी झालेली संशोधनं जी आहेत त्यांचा सारांश देता. ओके, कन्क्लूड इट विथ द रॅशनेल, आर ए टी आय ओ एन ए एल ई, कन्क्लूड इट विथ द रॅशनेल, आर ए टी आय ओ एन ए एल ई, रॅशनेल म्हणजे जस्टिफिकेशन. हा अभ्यास का करावा असं वाटलं तुम्हाला, याची काय उपयोगिता आहे, 5-10 ओळीत लिहा. संपलं तुमचं इंट्रोडक्शन, तुमच्या सिनॉप्सिसचं. नंतर या मेथोडॉलॉजीवर, मेथोडॉलॉजीमध्ये पहिल्यांदा लिहा एम. एम्स नाही लिहायचं, एम ऑफ स्टडी. जास्तीत जास्त 10 ओळीमध्ये लिहा, त्यापेक्षा कमी ओळीत लिहिलं तर फारच छान. राईट एम मॅक्झिमम इन 10 लाईन्स ऑर लेस. देन राईट ऑब्जेक्टिव्ज ऑफ स्टडी, उद्दिष्ट काय आहेत ती. आता अनेकदा उद्दिष्टांबद्दल काही म्हणतात, जास्त उद्दिष्ट नको, काही कमी असायला पाहिजेत. त्यांना सरळ सांगायचं, जास्त नको तसं कोणत्या पुस्तकात लिहिलं तेवढं विचारा त्यांना. जास्त उद्दिष्ट असली कन्सेप्ट क्लिअर होतात. समजा मी लिहिलं की टू असेस ओव्हरऑल एस्टिमेट, म्हणजे काय हो, ओव्हरऑल एस्टिमेट ऑफ द परफॉर्मन्स ऑफ द वर्कर्स, म्हणजे काय. वाय डोंट यू स्टडी स्पेसिफिक, टू मेजर जॉब सॅटिस्फॅक्शन ऑफ द वर्कर्स, एक फॅक्टर झाला माझा. टू मेजर एफिशियन्सी ऑफ द वर्कर्स, दुसरा फॅक्टर झाला माझा. टू मेजर स्ट्रेस एक्सपिरियन्स बाय द वर्कर. टू मेजर इनपुट ऑफ द वर्कर अँड द आउटपुट ऑफ द प्रॉडक्ट. पहा बरं मी काय केलं, ओव्हरऑल परफॉर्मन्सला छोट्या छोट्या भागात विभागलं. नाव युअर कन्सेप्ट आर क्लिअर. सो वॉट आय वॉन्ट दॅट व्हेन यू आर कॅरिंग आउट रिसर्च, ऑब्जेक्टिव शुड बी मोर इन नंबर. देन कम टू द हायपोथेसिस, गृहीतक. रिगार्डिंग हायपोथेसिस देर आर टू ओपिनियन्स. सम से वी शॅल यूज नल हायपोथेसिस, सम से नो, डोंट गो फॉर नल हायपोथेसिस, गो फॉर डिरेक्शनल हायपोथेसिस. आता पहा, तुम्हाला उदाहरणं सांगतो. नल हायपोथेसिस लिहितात एच कॅपिटल आणि त्याच्या पायाशी शून्य देतात एच ओ. ओके, नल याचा अर्थ होतो झिरो, शून्य. कसं लिहितात हे, मेल्स अँड फीमेल्स डू नॉट डिफर सिग्निफिकंटली फ्रॉम ईच अदर ऑन इंटेलिजन्स मेजर. म्हणजे बुद्धिमत्तेच्या बाबतीत स्त्री आणि पुरुष यामध्ये भेद नसतो. हे झालं नल हायपोथेसिस. शून्य फरक आहे, भेद नसतो म्हणजे शून्य फरक आहे असं समजायचं. दुसरं, याला ऑल्टरनेटिव्ह हायपोथेसिस करतात, त्याला लिहितात एच वन. मेल्स अँड फीमेल्स डिफर सिग्निफिकंटली फ्रॉम ईच अदर ऑन इंटेलिजन्स. स्त्री आणि पुरुष बुद्धिमत्तेच्या बाबतीत
एकमेकांपासून लक्षणीयरित्या भिन्न आहेत, म्हणजे दोघांच्या बुद्धिमत्तेमध्ये बरीच तफावत आहे. काही बोध होतो का याहून व्यवस्थित? बरीच तफावत आहे, पण कोण सुपिरियर आहे? स्त्रिया सुपिरियर आहेत की पुरुष सुपिरियर आहेत? काहीच बोध होत नाही. म्हणून मग डिरेक्शनल हायपोथेसिस आलं. डिरेक्शनल हायपोथेसिसमध्ये तुम्हाला कमिटमेंट करावी लागते. आता पहा, पहिल्यांदा मी नल हायपोथेसिस केलं, त्यानंतर मग ऑल्टरनेटिव्ह हायपोथेसिस केलं, आता डिरेक्शनल हायपोथेसिस लिहितो मी. लिहा, मेल्स आर सिग्निफिकंटली सुपीरियर टू फीमेल. मेल्स आर सिग्निफिकंटली सुपीरियर टू फीमेल. सुपीरियर असेल तर टू करायचं, हा दॅन नाही लिहायचं, ते चुकीचं इंग्रजी आहे. मेल्स आर सिग्निफिकंटली सुपीरियर टू फीमेल इन ॲबस्ट्रॅक्ट इंटेलिजन्स. इन ॲबस्ट्रॅक्ट इंटेलिजन्स. ठीक आहे, दुसरा हायपोथेसिस घ्या. ॲस्थेटिक सेल्फ कन्सेप्ट, ASTHETIC, ॲस्थेटिक सेल्फ कन्सेप्ट ऑफ फीमेल्स. ॲस्थेटिक सेल्फ कन्सेप्ट ऑफ फीमेल्स इज सिग्निफिकंटली बेटर दॅन दॅट ऑफ मेल्स. Aesthetic self-concept is significantly better than that of males. समजलं आता तुम्हाला null hypothesis कसं करायचं, alternative hypothesis कसं आणि directional hypothesis? तर ते hypothesis लिहा. Limited असायला पाहिजे असं नाही, लिहा जास्त, concept clear होतात. Hypothesis लिहिल्यानंतर sample. परंतु सॅम्पलचा विचार आपण नंतर करू. ठीक आहे, होतं काय की जेव्हा तुम्ही एखादा विषय निवडता, त्या विषयामध्ये किती इंडिपेंडंट व्हेरिएबल घेतले आणि किती डिपेंडंट व्हेरिएबल घेतले ते पार्ट टूमध्ये येईल. ते किती इंडिपेंडंट व्हेरिएबल घेतले आणि किती डिपेंडंट व्हेरिएबल घेतले त्यावर तुमचे हायपोथेसिस अवलंबून असतात. ओके, म्हणजे पार्ट वन जो आहे याचा भाग रिसर्च प्रपोजलचा, तो आपण हायपोथेसिसपर्यंत आपण मर्यादित ठेवू. हो, आणि हायपोथेसिस क्लिअर कट लिहा, कमिटमेंट करा. एक तर एक्स इज सुपिरियर और वाय इज सुपिरियर. सुपिरियर हा शब्द वापरताना TO2 वापरा, आणि बेटर वगैरे जर असेल तर दॅन लिहा. कारण इंग्रजीमध्ये बरेचदा आपण फार चुकीच्या गोष्टींचा वापर करतो आणि मग आपण मुजऱ्या करतो, दिस इज इंडियन इंग्लिश वगैरे वगैरे वगैरे. कृपा करून असं नका करू, सगळा अर्थ बदलून जातो. प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, पूर्ण अर्थ बदलतो. हायपोथेसिस तेवढे तुम्ही व्यवस्थित करा. ठीक आहे, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर आता विचारा. Which hypothesis should be used for survey studies? In survey studies, if it is descriptive survey, there is no need of framing the hypothesis even. Okay. You can work with the objectives. But if it is evaluative survey, then you can very well use null hypothesis, alternative hypothesis, or even directional hypothesis. Sometimes you will find that it is difficult to frame directional hypothesis. In that case, you can work with null hypothesis. And another thing, you must write down in capital letters. Ya chuka mala khub distat. Okay, write in capital letters. No hypothesis is wrong or right. Liha.
No hypothesis is wrong or right. Either it is supported by the either EITHER, either it is supported by the findings, or it remains unsatiated, UNSATIATED, unsatiated. Krupa karun, hypothesis was wrong, hypothesis was right. Please don't write. Okay? Either your hypothesis is supported by the findings of your study or it remained unsatiated. मला माहित नाही कुठनं आणलं हे लोकांनी की हायपोथिस इज रॉंग, हायपोथिस इज राईट. हायपोथिस इज ट्रू, शब्द नका वापरू. नायदर इट इज ट्रू नॉर इट इज फॉल्स, इट इज हायपोथिसिस, दॅट्स ऑल. आयदर यू सपोर्ट इट ऑर यू रिजेक्ट इट. एनी अदर क्वेश्चन? सर, आय हॅव वन क्वेश्चन. While constructing the hypothesis, shall we assume or consider the variables? Again, regarding hypothesis, I must tell you, if you follow British pattern, they don't allow you to use shall be, will be. They allow nahi karat, British. But Americans, they allow you to use shall be, will be. Okay. Now, I am coming to his question. Always remember, hypothesis is a statement depicting the association between two or more variables. So, you have to consider the variables. So, you are depicting, manje showing, darshavta tumhi, relationship between independent variable and dependent variable. Take a very simple example. I am framing the hypothesis. The subjects coming from high socio-economic status, manje, haan, ek lakshat thewa, subjects ha shabda tumhi varamvar vapru shakta, kuna karta prayuktan karta, janchyavar tumhi interview ghetla, test keli, tyanna subjects, tat lihayacha kasa, ek capital S lihayacha, manje singular subject karta, ani tya capital S cha khali chota S lihla, manje plural dhala te, internationally accepted symbol aha for subjects. रिस्पॉन्डन्ट्सच्या ऐवजी हे सिम्बॉल वापरा, इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड. ओके, नाव माय स्टेटमेंट, सी माय हायपोथेसिस, द सब्जेक्ट्स कमिंग फ्रॉम हाय सोशो इकॉनॉमिक स्टेटस डेव्हलप सिग्निफिकंटली बेटर इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी दॅन द सब्जेक्ट्स कमिंग फ्रॉम लो सोशो इकॉनॉमिक स्टेटस. पहा, मी इथे दोनमध्ये संबंध दाखवला, कशात? सोशो इकॉनॉमिक स्टेटस आणि इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीमध्ये. सोशो इकॉनॉमिक स्टेटस इज माय इंडिपेंडंट व्हेरिएबल, इंटेलिजन्स इज माय डिपेंडंट व्हेरिएबल. सो ऑलवेज डिपिक्ट द असोसिएशन बिटवीन युअर इंडिपेंडंट व्हेरिएबल अँड डिपेंडंट व्हेरिएबल इन हायपोथेसिस. ऑब्जेक्टिव्जमध्ये काय करायचं? टू मेजर सोशो इकॉनॉमिक स्टेटस ऑफ द सब्जेक्ट्स अँड इंटेलिजन्स ऑफ द सब्जेक्ट्स. ओके, अँड फाईंड आउट वेदर द एच ए सी एस सब्जेक्ट्स अँड एल ए सी एस सब्जेक्ट्स डिफर सिग्निफिकंटली फ्रॉम इच अदर ऑर नॉट. फरक पहा दोनमधला. ऑब्जेक्टिव्ह माझं काय आहे? की माझ्या सब्जेक्ट्सचं सामाजिक आर्थिक दर्जा मापन करायचं आणि इंटेलिजन्स मापन करायचं, आणि उच्च सामाजिक आर्थिक दर्जा असलेले आणि निम्न सामाजिक आर्थिक दर्जा असलेले यांच्यामध्ये असलेला फरक लक्षणीय आहे की नाही ते पाहायचं. हायपोथेसिसमध्ये मी कमिटमेंट करतो. ओके, की दोज हू आर कमिंग फ्रॉम द हाय सोशो इकॉनॉमिक स्टेटस डेव्हलप सिग्निफिकंटली बेटर इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी. एनी अदर क्वेश्चन? आणि चुका करा, माहीत आहे हे सगळं लिहिताना भरपूर चुका करा, आणि एखाद्या शहाण्या माणसाकडनं तपासून घ्या, ते जास्त बरं असतं. पण चूक होईल या भीतीनं काही न लिहिणं हा मूर्खपणा असतो. येस,
सर, संशोधनामध्ये दोन्ही प्रकारच्या परिकल्पना मांडणं आवश्यक असतं का, नाही मांडलं तरी चालते किंवा मांडाव्याचं असं काही आहे का? प्रामुख्यानं एज्युकेशन डिपार्टमेंटचे लोक आहेत ना, ते काय करतात माहिती आहे, नल हायपोथेसिसही देतात आणि ऑल्टरनेटिव्ह हायपोथेसिसही देतात. काही गरज आहे का? काही गरज नाही. एक तर नल हायपोथेसिस द्या किंवा ऑल्टरनेटिव्ह हायपोथेसिस द्या. हो, बऱ्याच थेसिसमध्ये हा शहाणपणा करतात ते, काही गरज नाही आहे. समजलं? दोन्हींचा अर्थ एकच होतो. जेव्हा तुम्ही डिरेक्शनल हायपोथेसिस देता तेव्हा असं ऑल्टरनेटिव्ह आम्ही ठेवलेच नाही आहेत. म्हणून शक्यतो आम्ही नल हायपोथेसिस देणं टाळतो आणि डिरेक्शनल हायपोथेसिस देतो. ऑल राईट सर, एम ऑफ द स्टडी जे म्हटलेलं आहे, तर आत्तापर्यंत आम्ही कुठल्या रिसर्चमध्ये बघितले नाही, प्लीज एखादं उदाहरण देऊन जर सांगितलं तर हाऊ टू राईज एम ऑफ द स्टडी. व्हेरी सिम्पल, राईट डाऊन इफ यू वॉन्ट. मेन एम ऑफ द स्टडी इज टू लिहा पाहिजे. तर तुम्ही काय लागतं तिथं? मेन एम ऑफ द स्टडी इज टू एक्झामिन द इन्फ्लुएन्स ऑफ सोशो इकॉनॉमिक स्टेटस कॉमा जेंडर कॉमा अँड पेरेंटल लेवल ऑफ एज्युकेशन ऑन द डेव्हलपमेंटल सॉरी ऑन द डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटल नाही ऑन द डेव्हलपमेंट ऑफ इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी ऑफ देअर चिल्ड्रन. इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी ऑफ देअर चिल्ड्रन. पहा गं बाई, तीनही इंडिपेंडेंट व्हेरिएबल आलेत. एक डिपेंडंट व्हेरिएबल आला, संपलं माझं काम एमचं. प्रयत्न करा, येतं, दुसरं काहीच लागत नाही. एनी अदर? सर, परिकल्पना ही मापन क्षम असावी असं म्हटलं जातं, म्हणजे नेमकं काय करायचं त्या? त्याच दिवशी याचं उत्तर दिलं मी. म्हणजे परिकल्पना जी आहे, इट शुड बी टेस्टेबल, इट शुड बी फिजिबल. आणि तुम्हाला उदाहरण दिलं मी की जर तुम्ही एखादी परिकल्पना अशी मांडली की जर सरकारने मला भरपूर बांबू पुरवले आणि भरपूर दोऱ्या पुरवल्या तर मी एवढी मोठी शिडी बांधून दाखवीन की मी चंद्रावर ती शिडीवरून तळून जाईल, ही परिकल्पना फिजिबल नाही आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि डिपेंडंट व्हेरिएबल घेता तेव्हा ते फिजिबल असायला पाहिजे, मापन योग्य असायला पाहिजे, ज्याच्याजवळ ज्याची मापणी माझ्याजवळ पाहिजे, मेजरमेंट्स अव्हेलेबल पाहिजेत याचे. मेजरमेंट्स नसले, उदाहरणार्थ जर एखाद्याने म्हटलं की काय नाही बाबा, मी जेव्हा ध्यानस्थ असतो तेव्हा काहीतरी अत्यंत महत्त्वपूर्ण शक्ती माझ्यामध्ये संचारते, मापन करायची काही आहे मापणी तुमच्याजवळ? नाही आहे. अंदाजानं सगळं बांधलं जातं, सायन्सला हे मान्य नाही. म्हणून अशा प्रकारचे हायपोथेसिस आम्ही शास्त्रामध्ये ॲक्सेप्ट करत नाही. इट शुड बी मेजरेबल, इट शुड बी रीटेस्टेबल. एका ठिकाणी आम्ही टेस्ट केलं तर दुसऱ्या ठिकाणी ते टेस्ट करता यायला पाहिजे, तर त्याला अर्थ. एनी अदर? सो आय होप आय हॅव सॅटिस्फाईड युअर आन्सर्स. And friends, now we shall switch over to the next lesson.